हेलो भाइयों बहनों, नमस्कार। मैं इरफान, मैं आज आपके साथ हूं भी और नहीं भी। नमस्कार। लढवैया अभिनेता इमरान खान यांचं वयाच्या 54व्या वर्षी निधन झालं। इरफान खानवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते। काल मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते। मात्र कॅन्सरशी झुंज देणाऱ्या या अभिनेत्याची झुंज आज मात्र अपयशी ठरली आहे। इरफान खानने 2 वर्षापूर्वी मार्च महिन्यात ट्विट करत आपल्या आजाराबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती। त्यात म्हटलं होतं की मला न्यूरोएड्रोक्राइन ट्यूमर झाला आहे, यातून मी एक गोष्ट शिकलो की अचानक सामोरे येणाऱ्या गोष्टी आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जातात। मला जेव्हा कळालं ट्यूमर झाला आहे तेव्हा मला ते सहन झालं नाही, मात्र आजूबाजूच्या लोकांचे प्रेम आणि इच्छाशक्तीमुळे मला बळ मिळत होते, त्यामुळे उपचार घेऊन लवकरच मी परतेन असं मी सांगत होतो। इरफान खानला झालेला ट्यूमर नेमका काय, चला तर पाहूया सविस्तर। न्यूरोएड्रोक्राइन ट्यूमर हा एक दुर्मिळ आजार आहे। 30 ते 50 या वयोगटातील पुरुषांना हा आजार सर्वाधिक आढळतो। हा आजार इतका दुर्मिळ आहे की त्याचं प्रमाण 10 लाखांमध्ये एक असं आहे। या ट्यूमरमुळे विविध अवयवावर आघात होऊन हळूहळू ते काम करणे बंद करू शकतात। न्यूरोएड्रोक्राइन ट्यूमर शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो। बहुतेक वेळा हा ट्यूमर फुफ्फुस, अपेंडिक्स, छोटे आतडे, पित्ताशयाला होतो। न्यूरोएड्रोक्राइन ट्यूमरमध्ये अंतस्त्राव ग्रंथीवर परिणाम होतो। इरफान खानबद्दल थोडीशी माहिती। इरफान खान यांचा 7 जानेवारी 1967 मध्ये जयपूर येथे जन्म झाला। नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी आपल्या अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले आहे। 1988 मध्ये मीरा नायर यांचा चित्रपट सलाम बॉम्बेमधून त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली आहे। यासाठी ऑस्कर पुरस्कारासाठीही त्यांचं नाव नॉमिनेट करण्यात आलं होतं। तर मित्रांनो, या लढवय्या अभिनेत्याला सलाम। सिखाएगी, हसाएगी, रुलाएगी, फिर हसाएगी शायद।